गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासिकेला आपण न बाण आणि त तलवार हे दोन व्यंजन पाहिले. आज आपण त्याच्या पुढचे व्यंजन पाहणार आहोत. आज आपण त्याच्या पुढचे जे व्यंजन पाहणार आहोत ते आहे त थवा, थ थवा, द दरवाजा, द दरवाजा. आज आपण या दोन व्यंजनचं लेखन करायला जाणार आहोत. त्यातील पहिला आहे थ थवा. मग या थ थवा या व्यंजनाचं लेखन कसं करायचं बघा. आपण काही काही स्वर बघितले, काही व्यंजन बघितले. प्रत्येक व्यंजन आणि स्वर शिकवताना तुम्हाला सांगितलं. एखादं थोडस कठीण वाटत असेल तर मी सांगते की दिसताना कठीण दिसतं पण आपण त्याचा सराव केला की ते आपल्याला सहज दिसते येऊ शकतो. तसं आज आपण व्यंजन पाहणार आहोत थ थवा. हे थोडस दिसताना कठीण दिसतं पण ते व्यवस्थित बघितला तर एकदा सोपं आहे. चला त्याचं लेखन कसं करायचं हे पाहूया. तर पहिल्यांदा गोलाकार रेषा मी तुम्हाला शिकवले तर इथे असा गोलाकार रेषा काढून घ्यायची. मी आता तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते, म्हणजे एक एक स्टेप दाखवते कसं करायचं. पण जेव्हा आपल्याला काढायचं असतं तेव्हा आपण ते पूर्ण अक्षर काढाय पूर्ण अक्षर आपल्याला काढायला लागतो. फक्त मी हे तुम्हाला समजण्यासाठी या रेषा वेगवेगळ्या काढून दाखवते. पण जेव्हा तुम्ही सराव कराल तेव्हा तो गोलाकार रेषा काढून घेतली, त्याला जोडून ही अशी रेषा काढून घ्यायची. म्हणजे आपल्याला अर्ध गोलाकार रेषा झाले त्याप्रमाणे इथेही अर्ध गोलाकार रेषा येईल. त्यानंतर विविध आकाराच्या रेषांमध्ये तुम्हाला बघा मी अशा प्रकारची रेषा शिकवली आहे. आहे ना शिकवली, त्या रेषेचा वापर आपल्याला इथे करायचा. मग इथून त्या रेषेला जोडून इकडे ती रेषा काढून घ्यायची आहे आणि त्याला जोडून उभी रेषा की आपलं व्यंजन झालं थ थवा. आहे ना सोपं. गोलाकार रेषा त्याला लगेच जोडून ही अर्ध गोलाकार रेषा आणि ही विविध आकाराची रेषा. ही विविध आकाराची रेषा आहे ती या थोडीशी वरती घ्यायची आहे आणि त्याला जोडून ही उभी रेषा द्यायची आहे. म्हणजे आपलं व्यंजन झालं थ थवा. गोलाकार रेषा पहिल्यांदा जमत नसेल तर तुम्ही असाही सराव केला तरी चालू शकतो. पण एक बघा तुम्ही असा सराव केला की ती सवय लागून जाते. म्हणून पहिल्यांदा तसं डायरेक्ट यायला सुरुवात करायचं. गोलाकार रेषा इथंही अशी रेषा आहे त्याला जोडून ही विविध आकाराची रेषा. विविध आकाराची रेषा थोडी वरपर्यंत नेली की त्याला जोडून उभी रेषा आणि नेली ही शिरोरेषा की आपलं व्यंजन झालं त थवा. आता हे आपले टिंबटिंब दिले होते ते गिरून झाले. आता डायरेक्ट बघूया इथे गोलाकार रेषा ही झाली की त्याला जोडून अशी रेषा घ्यायची. ही विविध आकाराची रेषा थोडी वरपर्यंत दिली आणि त्याला जोडून ही उभी रेषा. गोलाकार रेषा त्याला जोडून ही रेषा विविध आकाराची रेषा आणि उभी रेषा की आपलं व्यंजन तयार झालं थ थवा. आहे ना सोपं. मग चला आज आपण थ थवा या व्यंजनाचं लेखन कसं करायचं हे पाहिलं. मग आता या व्यंजनापासून येणारे शब्द कोणते ते पाहू. थ थवा, थ थवा, थ थकवा, थ थकवा, थ थाई. थाई म्हणजे जेवणाची आपली प्लेट असते ना, त्याला मराठीमध्ये थाळी असे म्हणतात. थ थाळी. आज आपण थ हे व्यंजन पाहिलं. आता आपण त्याच्या पुढचं जे व्यंजन पाहणार आहोत ते आहे द दरवाजा, द दरवाजा. चला तर या व्यंजनाचं लेखन कसं करायचं हे पाहू. इथे थोडीशी उभी रेषा द्यायची. तुमचं ट टरबूज हे व्यंजन आपण पाहिलेलं आहे त्याप्रमाणे पहिल्यांदा एक असा ट काढून घ्यायचा. हा काढला तो पण आज आपल्याला व्यंजन काढायचं आहे त. असा ट काढून घेतला की इथंही गोलाकार रेषा द्यायची. छोटी शिकायत द्यायची आहे गोलाकार रेषा आणि लगेच ती गोलाकार रेषा इथे खाली ओढायची आहे. म्हणजे झाली उभी रेषा आणि ही शिरोरेषा. उभी रेषा अर्ध गोलाकार रेषा त्याला
ही उभी रेषा म्हणजे आपलं म्हणजे झालं द दरवाजा उभी रेषा अर्धगोलाकार रेषा गोलाकार रेषा उभी रेषा चला मी आपल्या टिपणी बहुते ते गिरून झालेले आहे आता प्रत्यक्ष बघा उभी रेषा अर्धगोलाकार रेषा त्याला जोडून गोलाकार रेषा आणि ही लगेच गोलाकार रेषा खाली उभी ही हरी आपली उभी रेषा उभी रेषा अर्धगोलाकार रेषा गोलाकार रेषा उभी रेषा उभी रेषा अर्धगोलाकार रेषा गोलाकार रेषा उभी रेषा धन्यवाद.